चांदवड तालुक्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले असून 70% द्राक्ष बागा तडकल्या आहेत। याचा संपूर्ण आढावा घेतला तो आमचे सहकारी वैभव भांबर यांनी। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये हार्वेस्टिंगला आलेल्या प्लॉटपैकी जवळपास 70-80% प्लॉट हे अवकाळी आल्या पावसाने क्रॅकिंग झालेले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहेत। जवळपास व्हायचे तेवढा खर्च होऊन गेलेला आहे। एका प्लॉटला एकरी 2-3 लाखांपर्यंत खर्च झालेला आहे आणि तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। जवळपास चांदवड तालुक्यामध्ये 60-70% प्लॉट हार्वेस्टिंगला आलेले होते आणि त्यापैकी 60-70% प्लॉट हे क्रॅकिंग झालेले आहेत। आपलं नाव काय? जगदीश दत्तात्रय झालं। कुठून आपण? चिंचोले। बागला या द्राक्ष बागेला खर्च किती झाला आपण? 7-8 लाख रुपये खर्च झाला आहे। आणि रात्री पाऊस झाल्यामुळे आता हा गिरलेला प्लॉट दिसतो आपल्याला। हो हो। आता तुमची सगळी कष्ट याच्यामध्ये वाया गेले? काय वाया गेले? आता याला फेकण्यातच जमा आहे। आता म्हणजे विकू पण शकत नाही त्याला। मी आता काय करेल पुढे? आता काय करणार आहे? आता निसर्गानं अशी हानी केलेली आहे। तयार प्लॉट आता दिलेला होता, प्लॉट हार्वेस्टिंग होणार होती, पण आता पावसाने आता ट्रॅकिंग पूर्ण गेलेलं आहे। सलग 2 वर्षापासून आहे ना प्लॉटमध्ये सारखी नुकसान होते। पावसामुळे गारपीट, त्याच्यानंतर कोरोनाचं हे संकट, याच्यामध्ये खूप प्लॉटांची नुकसानी झाल्या। आणि आता यंदाचे वर्ष आलेलो होता चांगला माल, पण तरी पण पावसाने खूप नुकसान करून टाकलेली। बघा ही गाड तुम्ही पैसे चिरून टाकलेली। हा प्लॉट पूर्ण क्रॅकिंग गेलेला आहे, याच्यामध्ये मला 1 रुपयाबी नफा होणार नाही। किंवा हा विकत कोणी घेणारच नाही या प्लॉटला, कारण हा पूर्ण आता मातीमोल झालेला आहे हा प्लॉट। आणि खर्च तर खूप झालेला आहे, आता याची भरपाई कशी करायची ते थोडंफार बघितलं पाहिजे। म्हणजे आत्तापर्यंत या प्लॉटला 6-7 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि जवळपास आता या प्लॉट समजा चांगला असतं, त्या प्लॉटची किती पैसे झाले असते आपल्याला? साधारणतः या प्लॉटचे आम्हाला 15-20 लाख रुपये झाले असते। आज पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे माझ्या शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। लहान बाळाप्रमाणे सांभाळलेल्या पिकाचे संपूर्ण उद्ध्वस्तीकरण स्वतःच्या डोळ्याने बघणाऱ्या या शेतकरी राजाचे काळीज काय म्हणत असेल याचाही विचार आता शासनाने करायला हवा। प्रबंध भूमीसाठी वैभव भांबर, चांदवड। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।